नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्तारानं पाहूयात. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणं आंदोलन असणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी आहे. जुलै 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते. घरवाढ भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्याची मागणी त्यांची आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्याची मागणी त्यांची आहे. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणं आंदोलन होत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी आहे. परळ डेपोमध्ये सध्या एसटी आणि मुंबई सेंट्रल वगळता इतर डेपोमध्ये आता या सेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामधली दृश्य आपण पाहताय. स्वारगेट बस स्थानकामध्ये गाड्या ज्या आहेत ते उभ्या आहेत. एसटी कर्मचारी जे आहेत ते आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच या गणेशोत्सवाच्या काळामध्येच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. एसटी कामगार कृती समितीकडून आज राज्यभरात धरणं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय, गणेश भक्तांना बसू शकतो. ही तीन दृश्य आपण पाहताय. नागपूर, अकोला आणि अहमदनगर मधली. नागपूरमध्ये एसटी बस ज्या आहेत त्या आगारातच उभ्या आहेत. अकोला आगारामधून एकही बस सुटलेली नाहीये. अहमदनगरमध्ये लाल परीला अक्षरशः ब्रेक लागलाय आणि त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशी तात्काळ आता बस स्थानकामध्ये उभं असल्याचं चित्र वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळत आहे. थेट जाणारा